हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज व्हिडिओ बनवण्यास कारण आज व्लॉग वगैरे काही येत नाही आहे, तर मी छोटीशी माझ्या हेल्थविषयी तुम्हाला थोडीशी अपडेट देणार आहे. तर माईक जर नसेल तर आवाज थोडा कमी होतो, तर त्यामुळे आता हातातच पकडते. तर काय झालं, मी इकडं आल्यापासून हॉस्पिटलला जायचं म्हणून मग सगळे गणपती वगैरे आले, गौराई आले, तर त्याच्यात राहूनच गेलं. आणि मग पुण्यात तर होते तेव्हा तर मी सांगितलेलंच होतं की माझी तब्येत थोडीशी बिघडते म्हणजे ॲसिडिटी वाढते आणि लूज मोशन किंवा ओमेटिंग वगैरे स्टार्ट होतं. जे काही खाल्लेलं आहे तर ते पूर्ण सगळं असं बाहेर पडते. तर हे मोस्ट ऑफ 9 मंथ चालू व्हायचे थोडंसं आधीपासून असं होतं. तर मग जायचं होतं, कारण ऑलरेडी टॅबलेट वगैरे होते आधीच्या, तर त्याच्यावरती चाललेलं माझं व्यवस्थित. मग जेव्हा संपल्या तर त्यामुळं आज मी ओके, म्हणजे 2 दिवस झाले जेव्हा अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, तेव्हापासून म्हणजे त्याच रात्रीपासून खूपच म्हणजे तब्येत बिघडलेली. तर मग दुसऱ्या दिवशी मग मी त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, जिथं डिलेवरी वगैरे म्हणजे करायचे वगैरे ते नेम वगैरे द्यावं लागतं, नाव वगैरे, तर तेही दिलं. आणि मेन म्हणजे माझी सोनोग्राफीचे रिपोर्ट जे मी 9 मंथचे मी तिथे जेव्हा म्हणजे लागला त्याच दिवशी आले, तर तेव्हाच मी तिथंच करूनच आलेले. तर ते रिपोर्ट वगैरे दाखवले नव्हते, तर रिपोर्ट असे येतील असं मला बिलकुल पण म्हणजे वाटलं नव्हतं, मी काही इमॅजिन पण नव्हतं केलं. तर बेबी वगैरे खूप म्हणजे छान आहे, हेल्थ वगैरे खूप छान आहे त्याची. पण जे बेबीच्या गळ्याला जे म्हणतात ना क्वाड म्हणतात किंवा लूप म्हणतात, म्हणजे एक मराठी आपल्या ह्याच्यामध्ये नाळ म्हणतात मराठीमध्ये, तर ते नाळ आहे, तर त्याचा एक असा वेढा आहे त्याच्या गळ्याला, तर तेव्हा आहे. आणि ते कसं होतं की कधी कंटिन्यू होतं, कधी म्हणजे निघू पण शकतं, कारण बेबीची ज्यावेळी हालचाल होते पोटामध्ये तर तेव्हा तर निघूही शकतं. तर मला तर थोडंसं तेच टेन्शन आलेलं, त्यामुळं मला तेच माझ्या डॉक्टरांच्या बरोबर डिस्कस करायचं होतं. तर इथं तर आता वेगळे डॉक्टर आहेत, तर मग वहिनीची जी इथं डिलेवरी झालेली तर तिथंच मी नाव देऊन आले, म्हणजे थोडंसं ओळखीचं वगैरे असेल तर बरं पडतं आपल्याला पण. आणि मग त्यांच्याशी डिस्कस केलं पूर्ण, परवा जाऊन आले, पण व्हिडिओ वगैरे नाही बनवला कारण मग तब्येत, कारण त्याच्यानंतर पण माझी काही तब्येत खूप बिघडली. तर त्यांना मी सांगितलं वगैरे असं म्हणजे लूज मोशन वगैरे होतं आहे, तर ॲसिडिटी वगैरे, तर त्यांनी मला भरपूर ॲक्च्युली महागातले पण खूप टॅबलेट दिलं. तर मला हे स्पेशली सांगायचं होतं, कारण जवळजवळ 1500 औषधांचेच झाले फक्त, तरीही माझं कमी नाही आलं. त्या ज्या दिवशी दाखवून वगैरे आले, मी नाव वगैरे देऊन आले, त्या दिवशी तर ठीक होते. आणि त्याच रात्री परत लूज मोशन स्टार्ट झाले, ते सकाळपर्यंत थांबतच नव्हते. म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, तर इथून आमच्या गावापासून 1-2 किलोमीटरवरती जावं लागतं त्यांच्याकडे जायला, तर तिथं जाऊन आले. तर तेव्हापासून मग माझं म्हणजे पूर्ण आता नॉर्मल आहे तब्येत. तर त्यांच्या टॅबलेटने मला फरक पडला. तर म्हणजे आपल्या डोक्यात असतं ना की एक चांगल्या डॉक्टरांकडेच गेल्यानंतर किंवा काय म्हणतो आपण त्याला, फेमस डॉक्टरांच्याकडे गेले तरच हे होतं. तर माझ्या तर डोक्यात तसं होतं थोडंफार की गायनॅकॉलॉजिस्ट असेल तरच थोडंसं म्हणजे व्यवस्थित होईल किंवा त्यांना जास्त समजतं, पण त्यांचाही फरक नाही पडला. शेवटी जे आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यांचाच फरक पडला. पण आता व्यवस्थित आहे तब्येत वगैरे, सगळी नॉर्मल आहे. आणि आता इथून पुढं डेली व्लॉग बनवायला मला जमेल की नाही माहीत नाही, पण जेव्हा मला म्हणजे थोडेफार जे पण व्लॉग बनवता येतील तर ते बनवेन मी. जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता जास्त म्हणजे कदाचित डिलिव्हरीचा व्लॉग वगैरे म्हणजे मला बनवायचा होता, पण मला नाही वाटत की मी बनवेन, कारण इथं कोण नाही आहे जे दुसरं म्हणजे माझ्याबरोबर. जर दुसरं कोणी असतं तर तो शूट केला असता, मला कितपत होईल माहीत नाही. पण जर मला जमलं शक्य म्हणजे त्याही सिच्युएशनमध्ये मी करू शकले तर नक्की करेन. आणि काही नाही, हेच सांगायचं होतं, मला तब्येत सारखी बिघडत होती, तर का बिघडते काय त्याला म्हणजे रिझनच नाही आहे. जेवण पण असं मी काही एकदम हार्ड वगैरे करत नाही, चपाती तर म्हणजे गव्हाचं अन्न पण जास्त खात नाही, ज्वारीचेच भाकरे वगैरे खाते, थोडंसं भात. आणि फक्त काय होतं कधी कधी वॉकिंग वगैरे कमी होतं की जेवल्यानंतर. दीदी वगैरे होती तर तेव्हा 2 दिवस माझी खूप छान तब्येत होती, म्हणजे संध्याकाळी पण वॉक करत होते मी, सकाळी पण करत होते. आणि परत आणि आता 1-2 दिवस झाले आणि ते स्टार्ट झालं. मग कशामुळे होते नेमकं समजत नाही आहे, पण आता थोडंसं ठरवलं की रात्रीचं जे पण जेवण आहे तर ते
एकदम नॉर्मल थोडंसं कमीच करेन, कारण असंही होऊ शकतं की नाही का मी दिवसाचं जास्त आधीमध्ये जास्त काही खात नाही, आणि जेव्हा लास्ट स्टेजवर तर किंवा प्रेग्नन्सीमध्ये स्पेशली तुम्हाला थोडं थोडं खायचं असतं, पण मला त्याची म्हणजे पहिल्यापासून जास्त सवयच नाही आहे, त्यामुळं मग दोन टाईमच मी जेवते नीट, तर मग ते एकदम जेवल्यामुळं पण कदाचित असं होऊ शकतं आता माहीत नाही, पण आता जे काही टॅबलेट वगैरे आहेत तर ते वेळच्या वेळी घ्यायचं ट्राय करेन मी, आणि होपसो सगळं व्यवस्थित होईल आणि लवकरात लवकर बेबी येऊ दे, कारण आता मला पण वाटतं म्हणजे खूप दिवस झाले कधी होणार असं किंवा कधी डिलिव्हर होणार कधी बाळ येणार असं वाटायला लागलं, कारण आता जास्त दिवस जसं 9 मंथ स्टार्ट होतो तसं नाही का एक क्युरॅसिटी वाढत असते आणि पेशन्स संपत चाललेले असतात आपले, जे कोण लेडीज असतात त्यांचे जे पण असतील माझ्या सिच्युएशनमध्ये किंवा जे पण गेले असतील तर त्यांना नक्की समजेल माझी कंडिशन। तर ठीक आहे, चला हे सांगायचं होतं तुम्हाला, आणि आजच्या आज काही व्लॉग वगैरे नाही आहे, तर आज हीच अपडेट द्यायची होती। होपसो तुम्हाला आवडेल आणि सगळ्यांनी प्लीज माझ्या बेबीसाठी प्रे करा, आणि नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।